खानापुरातल्या सर्व ग्रामदेवतांच्या आशीर्वादाने आज स्वामी समर्थांची मूर्ती इथं खानापूर नगरीमध्ये वाघाच्या परसूला एक भव्य असं दिव्य असं मंदिर महाराजांच्या कृपेने माऊलींच्या कृपेने निर्माण झालेलं आहे आणि तिथे सर्व सेवेकऱ्यांच्या सहभागाने सर्व सेवेकऱ्यांचा रुपया लागून एक भव्य मंदिर तयार झालेलं आहे। 2000 साली ह्या मंदिराची पायाभरणी बबन काका होळणकर यांनी केली आणि त्याच्यानंतर ह्याचा हा गगनामध्ये हा वेलू चाललेला आहे आणि त्याचं सर्व श्रेय हे महाराजांचा आशीर्वाद आहे। आज ह्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही मास्क घालून जास्तीत जास्त सरकारी नियम पाळण्याचा प्रयत्न करून आम्हा सर्वांमध्ये एक रोगाच्या विरुद्ध लढायची ताकद यावी। महाराज आम्हाला भिऊ नकोस तू माझ्या पाठीशी जे सांगतात तसं ह्या रोगाला न घाबरता ह्याला आपण सामोरं गेलं पाहिजे हा संदेश देण्यासाठी छोटीशी ही पदयात्रा आम्ही काढतोय। करोनाची सर्व काळजी घ्यायचा प्रयत्न आम्ही करतोय पण त्या महाराजांच्या चरणाशी आमची सगळ्यांची प्रार्थना आहे की हा रोगापासून आम्हाला देशाला सर्व जगाला लवकरात लवकर भयमुक्त करावं आणि महाराजांची कृपा सगळ्यांवरती व्हावी। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। मी लक्ष्मण पाटील श्री स्वामी समर्थ येणाऱ्या 25 तारखेला रविवारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आहे। वेळ आहे 11:23 या शुभमुहूर्तावर स्वामी मूर्तीच्या स्थापनेचा कार्यक्रम आहे आणि त्यांच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असून संध्याकाळी 7:30 एका जिल्हा स्वामीच्या कीर्तनाचा कार्यक्रम केला आहे। यासाठी सर्व भाविक जनांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि स्वामी समर्थांच्या या स्थापनेचा आणि या धर्मप्रसादाचा सुद्धा लाभ घ्यायला अडचण नाही आहे। खानापूर शहरामधून आम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी छोटीशी या ठिकाणी पदयात्रा करत आहोत आणि येत्या रविवारी 25 तारखेला ती प्रतिष्ठापना आपण या ठिकाणी करत आहोत आणि हे सर्वधर्म सर्वभावाचं एक प्रतीक आहे आणि रंजलेले गांजलेले जे आपले लोक आहेत त्यांना भयमुक्त करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांची सेवा कारणीभूत ठरत आहे आणि हे उत्तरोत्तर असंच आमचं कार्य चालणार आहे आणि ह्या रोगाविरुद्ध लढण्यासाठी येणाऱ्या संकट काळामध्ये आपण त्या मुक्त होण्यासाठी या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त आमच्या स्वामीचरणी गावामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणत आहे। पालखी सोहळा चालू आहे। सर्व कार्यक्रम पार पडत आहे। बोला तुम्ही बोला। नाही बोला ती स्वामी समर्थ खानापूर अखिल भारतीय स्वामी समर्थ केंद्र खानापूर याच्या वतीने आम्ही आज 13 याच्यापासून आम्ही पालखी मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी मूर्ती आणलेली आहे खाना बेळगावहून आणि त्याचा पालखी सोहळा चालू केलेला आहे। त्याच्यानंतर आम्ही मास्क वगैरे पळून सगळं काही बोला। 25 तारखेला 24 तारखेपासून आमचा कार्यक्रम चालू आहे प्रतिष्ठापनेचा। 24 तारखे संध्याकाळी 4 वाजता आणि 25 तारखेला महाप्रसाद आणि प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम पार पडणार आहे। सर्व सेवेकरीने त्याची नोंद घ्यावी। मास्क पळून यायचं आहे। नाव सांगा। मी निर्मला वसंत देसाई खानापूर सेवेकरी।